मोगळा सरेस परा बापा काळजांत हा अर्घां दितां आणि होगळाब दू देवांचो देव तू रायांचो राय तू धनयांचा धनी पदवेंत वर्त बोळांत वरतो सक्ते वर्त मोगान वर्त वरत कुरपेंत वर्त जाणवये तू एकलोच वरत जावन आसाय ह्या पास तुक हरगां दिता परत एक नवो तुवें आमकां दिलाय या दिसा बरी भलायकी दिलाय मात्र तुका वळखलेल्या बाबणी भरग्यां मेळून तू आईकोनचे खाल् ते काळीज दिलाय ह्या पास तुकार हर्गां दिता वैसुम्या सकाळी धावन तू तु तुझ्या तु उतरा मुखांतर सेवा मुखांत आमच्या आसाय उल असैसुम्या सर्गाने संसाराचा धनी तू देव तू सगळी पदवी अधिकार तुका दिला ज्यारी खलतोच जाऊन तू गाडवाचे बसलोय वैसुम्या मनीस झा खलतेच जाऊन त्या गाडवा बरी तुझ्या पाया बसून ते ऐकूनचे खतेपण तू तु दिल्या तुका अर्घा आणि होगळाप दिताना परत सोम्या आमची जीण भर नाही एक दिसा खात जीणभर आम्ही तुका खलती जाऊन तुका ऐकूक आणि तुवें बसले ते जीवित जोडूंक तू फावो कर या खाती तुझ्या देवदूतांचा आधार तू तुज्या देवदूतांचा आधार आमच्या मुखल्यांपटल्या उजव्याकांनी दाब्याक या हॉलाच्या मुखल्या पाटल्या उजव्याकांनी दाब्याक आणि सगळ्या संसारात जी कोण तुका विश्वासी तुजी सेवकांत तुजी विश्वासी भाबणी त्या लोकाच्या मुखल्या पाटल्या उजव्याकांनी दाब्याक तू धाड आणि मार्गदर्शन दिवस तो मजेते या भावणी भुग्यात खलतेपणाने हे उतार स्वीकार करून तू आपण कृपा दे हे मागणे आम्ही करता त्यास तुझ्या एकल्यास पुता जिजू क्रिस्तच्या नावान आमेन आमेन आमेन, आमेन।, आमेन। जो कोण आपणच खलतो करता देव ताका वरतो करतलो जो कोण आपणाकच खलतो करता देव ताका वरतो करतलो खाल्ती जाऊन सोम्याचे उतार ऐकूक आयल्या देवच्या भरग्यांन माझ्या जिणयेत हा खालतो उपरांत म्हाका कितें बरेपण जालें तिच्च साक्ष दिवन हांव तुमकां हें देवाचें उतर दिता हांव पयलें ल्हान आसतना सैकलावर बसतलो सैकल चढवून बसलो सुमार बोव सुमार बोवलो कांय फायदो इल्ल्या तेपा उपरांत बायक कार चढवून बसलो बाईकार सुमार भोव काय फायदो ना मागीर रिक्षार बसलो कारार बसलो बसार बसलो मागी ट्रेनर बसलो ट्रेनीर बसून सुमार भोव सुमार गाव भोव काय फायदो ना निमाणे सगळ्या प्रस वर प्लेनेरी सोडून बसलो प्लेनेर चढून बसल्यारी म्हाका कांय फायदो जाऊना निम दोन हजार चार इसवेंत येऊन मला सकाळी दोघांना सोम्याच्या पाया तळा बसलो ताणे म्हाका धैर्य दिवचे उतार दिले आणि म्हजें जिवीत बदलिलें केर नाव सोम्याच्या तळा येऊन बसलो म्हाका धैर्य दिवचे उतार दिले आणि मजे जिवीत बदलिलें मोगाच्या भावा भहिणी आणि आज ब्रदर विक्रमा मुखांत्र देव सकाळी आमचे लागी उलयला आणि सांगला अर्घा दिवचें जाल्यार जैते आसा पण मागचें जाल्यार म्हजे लागीं कांयच ना ते उतार मजे ते खरें झालं मागोवंक कांयच ना अर्घां दिवंक जैते आसा सकाळी फादर जिरीन सांगले त्यांच्या शिकवण्यात जेजू जर संसारात आयला कितें फायदो असा की कांय फायदो जर तो तुझ्याने म्हज्या काळजांत आयला मॉनात आयला कुडींत आयला अंतस्करणात आयला जर तुका फायदो असा मोगच्या भावा भयणान जेजो आईला मुझा काल जान आईला मुझा काल जान हाँ संतोष जेजो रावला मुझा मोनन रावला मुझा मोनन हाँ कितने आँख में लड़ी हैं तुझे नहीं मुझे मोना सा पड़े ये उत्का बढ़िया सा कैसे ये मोन उत्का बढ़ी उधा गलर कितने जाता ते वालों वेता बेटा वही मु कहीं जाए ते वालों ने बेटा त्याच प्रकार हे मॉन असा पण संसारा कुडले वाळून वेता हे मन हे संसारा कुडले वाळून वेगे आणि आता चिंता तिसऱ्या माळयेर आसात थर्ड फ्लोरार असा उदक घाला सकला येता की वयर वेता सकला येता वैमो तेंच उदक वैर होरिजे किती गरिजी पंप जायचे वैमो तंत्रज्ञ जायचे वैमो तंत्रज्ञान जायचे वैमो तशेंच तुजे आनी म्हजें मोन केदाळार सकला संवसाराकच के येता वडता उदका बरी जर जा, वे तें मोन वयर उडी जी जाल्यार कशें उदकाक तंत्र जाय जे पळय तशेंच तुका आनी म्हाका हे देवाचे मंत्र देवाचे उतार जाय जी देवाचे उतर ह्या मोनाक मेळ्ळ्यार मात्र हे मन खंय वयता वयर वेता ना जाल्यार हे मोन उदका बरी सकलाच वडता खंय तो तुवें घाल्यार वस्तूर मेजी जी जाल्यार कितें जायची मिटार जायची वय मू आणि दूध मेजी झाला किती जायची लिटर जायची ताप पळजी जर किती जायची थर्मामीटर जायची त्याच प्रकार तुझे म्हणजे मन मेजी देवाचे उतार तुझे हाव ऐकत उतार तुझे हाव देवाचे उतार ऐकल्या मात्र तुझ्या म्हणजे जिणे किती जाता बरी जाता मगाच्या भावा भहिणानं तुवे अशें जी एक दीस, राती बरी जी नेद सकाळी तुझे मुस्कार दाखोक कोणाके तुका लज दिस नजो तुझ्या तर जिये जे प्रायेर तडोक नजो तुझ्या उत्तर प्रायेर तु जि निम घडीपर्यंत तुका मागोक मेळोक नजो देवाच्या उतरांत जर तू देवा असेवा सांगात असले जीवित देव तुका आणि मला फवो करता देखून दावीद्रायन एक मागणं केले सरोस्परा लागी सरोस्परा म्हा करज वळकून घे तपासणी कर आणि चिंतना वळखून घे हा वांकड्या वाटेर आसा की म्हणून पळ आणि सास जिविताच्या वाटेर सोलोन सलनवर म्हणून देवाचे उतर तुझे म्हणजे काळजा परखिता आणि चिंतनाची तपासणी करता मोगाच्या भावा भहिण्यान आणि ते दळा तुझ्या म्हणजे जीवित बरं जाता सारखे जाता मोठ्यान तुमकां सांगता देव म्हणल्यार कोण मुनीस म्हणल्यार कोण आणि सैतान म्हणल्यार कोण देव कोण मनीस म्हणल्यार कोण आणि सैतान म्हणल्यार कोण के सुक करीना सुकच पडना तो देव सुख करता परत परत सुकता बोगसा मागता तो मुनीस सुख ते म्हणून कळीत आसोनी परत परत सुखी करता तोच सैतान देखून हे देवाचे उतर तुका सारखी देव कोण मनीस कोण आणि सैतान कोण म्हणून देवच्या उतारांक तुम्ही येतात दुकांत असा की संतोषात असतात दुकांत आईल्यात जाऊन पुरो आता दुख असा गी उरला गी जेजू सवे रावते रे जेजू मिळते रे आम्हाला दुःख गी संतोष जुचं वांजेल अधरा इकरा बी जॉन जॉन्टर फिफ्टीन वाच मोजो संतोष तुमचे थं आसून तुमसो संतोष भरपूर जोचे खात हंगती तुमच्या जिजू कित्याक उलयता कित्याक उलय जिजू ताजे ते असं संतोष तुझे आणि मजे ते देखून जिजू म्हजे संगाता बसल्या जत्रुबाई म्हणून ते लंडनच्या गावात हांगा पावल्या आणि आईल्या दिसता हांगाच आसा ती आज तिका संजेर पाटी वसुक ड्रायव्हर आपला तिने णव दिसा हांगाच आसा तिणें असा तिने म्हजे लागीं म्हणटा एन्ड्रू जर फादर जिरीन दिले हे देवचे उतर लंडनच्या गावात मेळा नसलेले जाय हा कितल्या वर्षां पहिले हे वावर म्हणजे काम म्हणजे सोडण्यात असले म्हटले तिणे ती दुःख ती खंत ती बेजार आय हां हंगा गावच्या लोक असो या म्हाका हे रावूंक जाय जावना जाईना केदळा हे म्हाका उतरले रात आणि हांव थंयसर ऐकून हांव आता माझ्या वावर काम संतोसान करता ती खे मंगले पकणांनी मजी आता तिचे वावर ती संतोषान करनासा खंय कशे हे देवाचे उतर ऐकून तुजो आनी म्हजो संतोष केदाळा वाडता देवाचे उतार ऐकून आणि कसं संतोष ब्रदर विक्रमांनी सांगला आमक हंगा तु आनी तुमी सांगाता म्हणून देवचे उतर कितें जावन आसा देवदूत सांगाता म्हणून देवाची स्तुती आनी असत आणि जावन संतोष काय असा तुवें आनी हांवें दिल्लो वेळ व्यर्थगी सुवार्थेक हंगा नऊ दिस वीस पंचवीस जाणां बसून असतात व्यर्स्थगी तो वेळ न देवदूतांके स्तुती करूक लाईल -लाई सर्गीच्या राजार ये सत ये सताची खत्री जाईन आले तुका का बसोनी संतोष ना ये आईकोनी तुका संतोष ना तो म जो मोक करता आणि तो मका सडवण दिता म्हणजे मजा पत काढले तो एकलो मात्र मका सुटोंग सकता म्हणजे खत्री तुका ना झाले रे तुका संतोष ना आंगा बसोनी तुवे बेजार एर बसाजी आंगा बसोनी तुवे निराश पण ಅಂತ कळी सकेल गण बसाजी किती एक मला राम का आंगा असे लंतोळे की अस्क्लर मात्र संतोष ना दया संतोष ना एकलो मिसा गेललो काही डरनाटो एक तरणाटो मिसाक गेलो शर्मव झाला पूर झाले पात्रेबान सर्वेस्पर तुमचे सोवे आसो म्हणून सर्वेस्परा दिले <laughs> पुरा ती तकली बागून घेऊन बसला खे इगर्जेत कसो बसला तकली पोंदा घाल पात्रेबान पळले आणि येऊन विसारले खाय नी बाबा मीस झाले देवांचे उतर झाले ही दिले आणि किती तकली पोंदा घाल मिस मीस येत ना फादर बारीक खंती असा कसं खंत शेजारचो असा नी गी तीन हजारांचे पाटाक रे हाडल्यात परवा ब्यास्त नी गी <laughs> किती हजारांचे <अच्चे? laughs> तीन हजारांचे पटाक रे हाडलात अ पेस्ताक इश्टाराक मारूक आणि मुंबई काही ना हांवें हाडून म्हणून त्या दला पात्र्या बले पाटाक रे हाडलात ताणे ताजे काव बरं पाटाकेत पाटाके नांव बरयता ती ना न्ही तो फुटताना तू मुखारू बेराव तो फुटयताना तूं मुखार उबे राव तुझेच म्हणून चिंत तू ताणे म्हलं की तसे कशें वय आता कितल्या मोलाचे पटाके जाऊन दी तो काही भितर पुटतय का खुटता वय तो काही भितर फुटना न्ही तो फुटयताना तू रोडार उभे राव तुझेच म्हणून चिंत हास ताळे पेट झाले न्ही गी आकान की दूक ना फादर जाल्यार एक मज्ज्या हाताने हा एक म्हणजे संतोष नी ना ताणे म्हणलें की वो तशें गी एक काम कर उभे राहना काय भितर वस बरे क एल हाड चेर हाड क देल घाल रोडार बोस पायर पाय घालून बस आणि चिंत तो माझ्या कामा असं का हा फुटोक दिला हा धनी तो माझ्या काम असं ताका हा फुटोक लाला आणि तू कोण धनी पायर पय घाल बोस लोकी चिंता चिंतालो म्हटलं का कामक असे काय सांगल्यार मात्र आज घुमटो नीट जातात निंगी मोगाच्या भवा म्हणल्यार कितें तुवें आनी हांवें हांसची गरज आसा कोणें हांसची गरज आसा आम्ही मनशांनी हांसची गरज आसा देवदूत आनी हांसची गरज आसा गी आनी हांसची गरज आसा गी देवदूत संतोशांत आसात सरगार आसा तांणी हांसची गरज ना आणि आंज बुडवे संतोषात आसा सरगार असा तांणी हांसची गरज आणि हसोवून जे केदाळारी कशें आसा जी रेडे हसानात पाडे हसानात गायरा हसानात म्हण आम्ही हसता उडल पात्र्या बांध सांगू नाही ताली पेटला काल जाता हा तसेच हसत्या रे तुझी बीपी शुगर आणि ते बोला लो बीपी हाय बीपी असा पळे ती सुमार अंगाच म्हणून जाऊन वयता कोणाचे उतार ऐकताना जेजूचे उतार ऐकताना जेजू कळीत असा राम आयतार वै चुडा त्यांचा आयतार वय जाल्यार तुमचे भितर दुख असा बेजार असा निराशपण असा म्हणून जेजू कळीत असा देखून तो म्हणता मज्जी उतरां तुम्ही ऐकायची ते दाळा मजे ते असलो संतोष किती जाता तो तुमचे भितर वेता आता फादर जेरीन सांगल्या बरे आम्ही तुमका देवाचे उतर हांगा तो संतोष भितर घालूंक जाता की ना 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 आता म्हज्या शेजारचं येता एक चिंता हा चॉकलेट दिवयत तापट मारूंक जाताय टाट कोणा मारिजी ताज्या बापान हा मारूक जाताय ना तसेच चॉकलेट दे तंड गोड करत पण संतोष हावे देऊक कोणा असा जिज लागी असा तांडे मात्र दिलासेां बरं पत्र अवस्वर दोन तिसरी तिसरी वळयका सगळी जणवय बोरेपण समाधान शांती संतोष ताज्या लागी असा म्हणता बंडार घेऊन तो बसला म्हणता कोलोसे चॅप्टर टू वस थ्री ऐका ह्या स क्रिस्तात सर जाणवायचे आणि समजणेचे भंडार लिपोन असा कोणा लगे असा कोणा लगे असा मोगाच्या बाबड ताज्या लगे वसा कोणा लगे असा ताज्या पायांदळा खाली ते जाऊन बसा कोणा लगे असा ताका सोधून वसा वडोल मोन म्हळ्यार कशें उदका बरी वैमू उदक कसे व्हाळून वेग तसेच ते संसारात वळून वेळ या मॉनात क्रिस्ताची जाणवय रिगली ते मागीर उदका बरी व्हावून वसना ते कनेक्ट कनेक्शन देवा लागी बापा लागी जाणवाय तुका आणि मका मगाच्या आसूंक जाय पूण संसाराची जाणवाय थोड्या दिसांक वयमू थोड्या वेळाक पूण सरेस्पराची जाणवाय वडोलिफादेरी सांगितलं तुम्ही ऐकाला आणि हा डिग्री झाली पीएचडी झाली जर वडलो वडल टोपि घेऊन नी <laughs> मिस इंडिया मिस युनिवर्सी म्हणून वडल्य वडल टोपी घेऊन फोटे घालतात डीपी घालतात कितल ते बवनवेचा मुकुट पोर हा वै मू पण ओ मुकुट सोम्यान बावन वेचो नव बावन वेच्या तसली नही जीवितांना पहाच्या तसली अखेर पोऱंत उच्चात असली एक तरनाटो अस कोण असणाटो शो गेलो ताका तिका फ्रिज जाय असले शो रुमात गेलो पुरा काम करतले आसात मॅनेजर आसात शो रुमात गेलो आणि म्हले खाय हे फ्रिज जाय जे कितले पैसे आज जे म्हणून सांगा म्हणून मॅनेजरां खंय तुज्या तुझ्या जाल्यार मूर्ख बेवकूफ मनशाक आमी काय सामान सेट दिना प्लीज बाहेर वस म्हणले मॅनेजरान हेका शॉक पैसे हांव दित तुझे पैसे म्हाका नाकात बेवकूफ मनशांक मूर्ख आमी काय सामान दिना म्हटले वो भायर आयलो चिंतू मागीर कितें केलें लांब केस आले केस मोटवे केले खाड आणि मिश्रिम केले बरं सूट बूट घालो सूट बूट हे गॉगल दवरून तकात तो चेंज करून परत्यान गेलो खाय त्याच शोरूमात आणि उलयलो इंग्लिशात उल कसो कसं कोंकणीत उलयलो आतां आता? इंग्लिशांत उलयलो रेट किती म्हणून इंग्लिशात उलयताना त्या मॅनेजरान परतून सांगले खे तुझ्या इंग्लिशान सांगले आता तुझ्या बरे असल्या मूर्ख मनशाक बेवकूफ मुशाचं काही सामान्या देवा काला परत्यान आयलो तिसऱ्या पटी केस काढले काड काढले मिशो काढले पुरे ताणे उलल्याच बदलिलो आता तरणाटोनी मतारो जालो केस पिकुल्ले घाल लांब हे घाल घेऊन ते घाल घेऊन ते घालून कुर्ता बायजी घाल परून म्हणून घाल आता जावन जाऊन इल्लोस बडी घेऊन बागून इल्या बरी म्हाताऱ्या बरी उल परत्यान आयो तिसऱ्या फाटी आणि फ्रिज मला दिया हा पैसे दिवस हेल्प करा म्हणताना परत्यान त्या मॅनेजरान त्यांच्या उतार सांगले तुझ्या बरे असल्या मूर्ख मनशा बेवकूब आम्ही फ्रिज दिना म्हणून माते होऊन झाले तो मॅनेजरच्या पाय धरण पाया पोंदा पडलो आणि ताणे सांगले दम्मया मला फ्रिज नाका तुम्ही दिवचे नाका तुम्हीच दवरून घेया पण मला एक उतार सांग तो आऊचं म्हणून कसे कळता हांवच परत्यान परत्यान आयलो म्हण तुमकां कशें कळटा एक म्हाका सांगला पुरो म्हणटाना मॅनेजरान म्हणलें खंय तूं इतल्या पावटी येवन विचारताय पळय ते फ्रीज न्ही ते वॉशिंग मिशीन म्हणून <laughs> अरे एक अंजाण वाय जायची <laughs> हे है? मिक्सी ते ग्लास म्हण सांगून हात घालूंक जाताय <laughs> ना हरी एक तुका म्हाका जनवायची गरज आसा आतां चिंता फ्रिज खंयचे वॉशिंग मशीन खंयचे आनी मिक्सी खंयची ग्रायंडर खंयचे म्हणून पळवक घेऊकच जाणवाय जायची जाल्यार आत्मिक जिवितांत भितर सरूक देवाचे राज्य आपण मोगाच्या भवा भहिणांनो या आत्म्यांक कितल्या जाणवयान तुम्ही भरीची हांव दाखले दिता बेश्टे दिना तांचो गुंडायाचो अर्थ सोडोली फादर जेरी सांगला देवाचे आम्ही दिता तर लक्ती त्या लग्ना दिता कित्याक तुम्ही दाखलेच घेऊन वसानाकात जोक्सच घेऊन वसानाकात बघा तांतू असले जीवित आमी दिवची जे दोषांचं देवाचे तर दित की कसे दाखले दित वापारी दित वै मग फादर जेरी असे हा कोणा जाऊन शिकला फादर जेरी जेजू जाऊन शिकला हा मी कोणा जाऊन शिकला फादर जेरी जाऊन कसे न? <laughs> जा एक दाखले देऊन जिणी मुखार दोन घडिता मुखार दोन दिवचे की म्हणून आम्ही शिकला तिथलेच आज मगाच्या बाबून फ्रिज या वॉशिंग मशीन तुका कळीत जायचे जर एक जाणवाय जायची आणि या आत्मिक जीवितांत तुकाने मग कितली जाणवाय जायची आता एक जण तुका का खाईन तावणी आता पैसा मिळत आगी पाहता देऊ शकता आगी या मजा लागे अँड्रू लागे आता इल्ली असा इल्ली दिम लावून दिता आगी खाई तर देवा देवाचे उतर आम्ही खालते जाऊ ना ऐक खाल्ल्या वेळार आज फादर जी नमक बरे सांगला नाही की तो देव जाऊ ना मनीस झालो मात नाही गाडवा वैर बसलो आम्ही मनशानी की जायची जायचे हा हा बारी गरजेचे चा, मनशानी की जायची जायचे जायची जायचे समजून घेया मोगाच्या भावा भयणान देवाचे उतर सारखे ई जाणवय असा पळया ई सांगतात अंत पडलेली सुई म्हण सोदियेत काही पण ही जाणवाय आपणची तिथल्या सुलाभ ही आत्मीक जाणवय दैवीक जाणवय सुलभ नये आम्ही कितले खालते जॉन बसून ऐकल्या रे ते उणे जाऊन आसा मोगाच्या भावा भयणीनो <laughs> देखून दावीद राय म्हणता निघी देवाच्या घरात असं मज संतोष जैतुनाच्या रुका बरी हांव असा तो देवाच्या घरात मगाच्या भावा बळीनो ई जाण तुका आणि म्हाका मेळताना ई समजणी हे गिन्यान हे ज्ञान तुका आणि मेळताना आमका संतोष असा वै मो असा चाळीस दीस जावन चाळीस दीस जावन दुकरा मास खाव ना पोरवा बेस्ताक दुकर असा तो संतोष ना ताज्या की वडलो संतोष हो तुवें देवा चवतर ऐकताना जनवायता जुआं चो वंजे लवस्वर सेवल साठ अनितीन ऐका जॉन चपड़ सिक्स वर्ड वर्स सिक्सटी थ्री वास जीव दिन सो प्रेरक अत्मयन मन इस कंचा की उपकारना हाउ तुम चला की ती वुत्रा अत्मिक जीव दिन ची वुले वुले सुमियातु ऐकता सकर तुझो हाँ उलई उल सोम्या तू ऐकता सा कर तो झो हाव सिम्म असा मग मोबाईलाचे सिम असा वैमू आता आमच्या हातातच आम्ही ते सीम धर गे काही फायदो असा गी उपकारा पडता गे काम करता सिम की सीम किती करी गी मॉबायला घाला किती जाता ते ऍक्टिवेट जाता वैमू त्याच प्रकार आता हे पवित्र बायबल म्हणजे लगे असा येवार बायबलात असा म्हाका काही फायद्याचे गी ते किती जायचे म्हज्या काळजांत पोडा जे कशे सिम मोबायल एक्टिवेट जाता हे देवाचे उतर तुज्या काळजांत पडताना तुझे काळीज कितें जाता एक्टिवेट जाता yeah. उडोली फादर जेरीन सांगला केदारी घरांत ये कुटुंबांत ये गांवांत ये म्हणून खंय हा पैसे <laughs> काळजान मजा मनान मजा काळजान मजा मोनान मोजा जेजू जेजू तू राव जेजू तुम्ही हे तक्काडी पळला म्हणून तक्काडी चिंताल म्हणतात या तारास म्हणतात कोणी वैमू तक्काडी आता सिझन साने आमसेचे सीजन आता वैमू चिंता आमसण तुम्ही जुकून आसात आमसढ ज्या या कुशीन पोंदा येता पातोर चढ झाल्या या कुशीन पोंदा येता आता तुम्ही वस्तू जडाय चड जाता थंय ते पोंदा वयता वय मग चिंताल पळया आमचं कूड आणि आत्मो असा पळया प्रकार आता तुझी कूड जड जाल्यार रे कुडीच्या सायडीर ते पोंदा वयता तुझं आत्मो आत्म्याची जडाई चढ झाल्या या साडीर ते पोंदा वता आता आत्म्याची आई तुझी चढ रे तुका हे पवित्र पुस्तकं समजाता देवांची उतरां समजातात स्वता समजातात ही जाणवाय समजाता आत्मिक <laughs> जीवन तुका समजाता जर तुझ्या कुडीची जडाईच चढ झाली आत्म्याची उणी झाली बैलान किती असा पळय कष्ट दुःख पिडा खंत बेजाराई दुबळीक यांचं दोळ्या तुझे फोकस जाता खडाई चढ जायची आत्म्याची जडाई तुझ्यानी म्हणजे ते वजन चांगली जे त्या हे पवित्र बायबल तुका समजतात देवाची उतरां जाणवाय ते गिन्यान हे ते सगळे बरेपण म्हाका समजता आज साहित्याक समजण्या कारण आमची आत्मिक जडाय उणे झाला आणि कुडीची जडाय चड झाला आम्ही आता नियम बदली जी भाव केल्या आनी की चढ चढ आत्ता एक भहिणीची साक्ष आयकाली मग ऐकाली मग तुमी कितें म्हणलें तिने जायत्यो म्हाका जाणवाय मेळ्ळी जायत्यो जाणवय म्हाका जैत्य सुंग्य कळलो म्हणलं वैमो तिने म्हटलं एक असुरलो खंचे बरे गे म्हाका कळना आता मला कळत तो गी तुज ऐकता म्हटले तिने खंचे बरे खंयचे सोडी गे म्हणून वैमो कित्याक ग्याक मोगाच्या बाबडीन बारी थोडी बेजारेची गजाल आसा ब्रदर स्टॅनिने देवचे उतर सांगला जाल्यार तो फिरगर्जीक वेताना इगर्जीक वेतना पवित्र पुस्तक घेऊन वेतालो इगर्जीक घेऊनच्या हेर लोकांनी पात्राबाबा वसून कंप्लेंट दिले खं अळे तो भाऊ पवित्र पुस्तक घेऊन येता ताका सांगा हाडूंक नजो म्हणून पात्राबा खुद्द ते आपण सांगले खे बाबा स्टॅनीक अळे बाबा सगळो लोक तुझे विरोध उलयता दया कर ते हाडी काय म्हणून किती हाडूंक नजो पवित्र पुस्तक ना जाल्यार तुज्या आत्ताची जडाय उणे जाता की चड जाता आता हे झाले नी अरे भाईण ती कप्पातून हडोली फादर जेलीन सांगले नी की कोप्पातान आयला बयन फ्लोरीन म्हणून तिने साक्ष दिला युट्युबार ऐका तिने साक्षींत सांगला की आम्ही क्रिस्तांव जाऊ नी आमच्या फिरगजेत पवित्र पुस्तक वडूक ना याचा आडयतात म्हटलं तिने ऐका तुम्ही साक्षीत आम्ही जावनी आमकां पवित्र पुस्क इगर्जेन थरूक ना पूण हांगासर फादर जिरीन पांच दीस आमकां ते पवित्र पुस्ताक वाचचो साक्ष देऊक अर्घ देऊक या समजणे पूर दिले गे कोणी पळया ती तुमक्याने पवित्र पुस्ताक घेवन येनाकात म्हणून ना वैमू कालच्या शिकवण्यान फादर जिरीन सांगला न्ही गे एका बाबान साठ पवित्र पुस्तक दिल्यात आणि एका भहिणी दिसांनी पाच दिल्यात कोणाले ना पळया आपण त्यांनी दित वैमू पळया कितें फरक कितें चड उणें आसा तें कळटा कशें पळया आत्मीक जिवितांत आमी मुखार जाता केदळ आमी खालतीन जाता केदळ हें सगळे हे सर्गीचे गूट मिस्तेर समजातात मोगाच्या भावा भहिणी आज कितें जाला कुडीची जाडा चढ झाला आत्म्याची जाडा कितें जाला उणें जाला आत्मिक सत मोगाच्या भावा भयणी जाणा जाताय जे जाणवाय बह गुंडायचे असा पवित्र बाईबलात तुका उपयोग असा जर म्हणटा कूड सोड आणि अज्ञात जिये कालच्या दिसा हांवें सांगला हांवें संसार सोडला दाईजांक सोडला सैऱ्यांदऱ्यांना सोडला कुटाम सोडला आंगावर सर्वात विंगड झाला एकसुरो जियेता मागण्यांची जिवित घेऊन मोगाच्या भवा भहिणी आंगावर एक हा एकसुरो आनी म्हज्या मागण्या मात्र माझ्या जिणेत उरला काहीच दुसरे हा संबंध म्हज्या जिणयेंत या अत्बीक सक्तीत गुंडयात गेला देखून ती सता म्हाका देव उघडापे करता तुम्ही फादर जेरी बरी या अत्बीक जिण्याची आई चढ जाताना तुमकां हे सगळे उघडाप्या जाता आज जाणां जण दितात देतात वैमू या पांच दिसांच्या वस्ते रेतीन जाल्यार म्हणटात म्हणतात वैमू कोण उघडापे करता जेज फादर जेरी मुखात्रे आमकां उघडापे करता आम्ही सगळ्या संवसारार जागे घेता पयशे पैसे दिचे पडतात वैमू शिमित्र्यान पैसे दिवून जागो घेवंक जाता कितें जिजी <laughs> जीव दीजे घे जला हाँ तो ये पैसे दिव ना जीव दिला मत ते जागो मिलता अनेक पटी वास बैठे उतारे जीव दिन सो प्रेर जीव दिन सो प्रेर रकत में आने मुनि स्कंचा की उपकारण मुनि स्कंचा की उपकारण ना हाँ तुम चला की वो ले ला हाँ तुम चला की वो ले जीव दिन ची कितने दिन देखून पात्र पण त्या बरेल ने उतरांता ज्ञान आणि जाणवय उतरांत असा खरी सोसणी काय उतार इता तुजी अळसाय उतार अडता सर्वांकुशालाय उतरांता ज्ञान आणि जाणवय उतरांत असा खरी सोसणी काय उतार धावडे तुझी अळसाय उतार हाडता सर्वांकुशालय आणि तू सगळे आटापून आसा भावा भयणीन आज ऐकला नाही गे वासपात धैर्य एक उतार मका शिशाची जीप दिला म्हणता वैमु या उतरात आम्हाला धैर्य आसा बोळ असा सकत असा जाणवाय असा गिन्यान असा बोरेपण असा आणि खैसर या संसारात काहीच ना मोगाच्या भावा भयणानो देखून कितले जाता तितली देवाची जाणवाय आपणाया या आत्मिक जिविताक वेळ दिया आत्म्यांची जड आई चढल्या बरी देवाचे राज किती रा म्हणतो का मग समजा येले त्या खात्री आम्ही किती जायची की म्हणाले आम्ही खालतीन जायची किती जायची हे उतार ऐका जे झालं तुम्ही मग किती जायचे खालती जायचे जिज जी। वाज खालतो झालो की वरतो झालो सरकारने संसारचं राय झाल्या रे धनी झाल्या रे पदवी आणि अधिकार तक असल्या रे तो खालतो झालो आज आम्ही ऐकायला पहिल्या वासमात घेतो पहिल्या वासमात आम्ही ऐकायला मग निमाणे पर्यंत कुर्साच्या मोरणा पर्यंत देखून आम्ही खाली शुक्रारा शनवारा आणि वस्ते तरी जे पाच दिस मात्र घालते जाऊ चेनी केदोळ पर्यंत घालते जाऊ कसा जीण भर निमानी घडी पर्यंत बोलते जाको बचन पत्र बसवर चार जेम्स चॅप्टर फोर वस टेन सोम्या समोर तुमकाच खालती करा आ, सोम्या समोर तुमकाच तुम्ही खालती करा आणि तो तुमका ऊस उभारतलो तो, तो किती करतलो उंसू बारतलो जी झुपळे या संसारांत खालतो झालो ताका उंसू बारले घेऊ बारू आता तो खंय असा बापाच्या उजव्या कसा तुका आणि म्हाका देवा मुखार देवाच्या उतरा मुखार खालती जाल्या एंच दाणे बसयला आता चिंता तुजे लागिल्ली पदवी आसा अधिकार आसा तूं एक व्हडलो मनीस ग्रेस्त मनीस ह्या जाणवायचो मनीस म्हणून चिंत आनी गाये लागी गेले कोणा लागी गेले तुका दूद दिता हांव अधिकार आसलो म्हण गाये लागी उब्या रावला तुका दूद दिताय ती कितें करी जे वसून ती ज्या पाया लगी काल त्या पणान तुवे बसल्यार मात्र ती दूध तुका दिता हांव पदवेदार हांव अधिकारी म्हाका जाणवय आसा पी एच डी जाला म्हण उब्या रावला दूध दिताय ती ना त्याच प्रकारे तूं आनी हांव सम्या सांगात कांयच कळीत ना सम्या आमी खालती म्हणून बसून आयक खाताना तो तुका आनी म्हाका जाणवाय दिता तो तुका आनी म्हाका बरेपण करता आज मनशाचे चार जणां नाश जण कि ते त्यांचे गर्व तांच तांची पदवी त्यांचे जेजूक जेजू म्हणला न्ही गी सर्गी आनी संसारिक सगळी पदवी आनी अधिकार मु। मुन्ला मुन्ला दिला म्हणला म्हणला गे म्हणोना दिला दिवना ताका इतली पदवी अधिकार असल्या तो कितलो खालतो ना गी वी न्ही पळ्या न्ही गे आज बसलो तो घोड्यार बसलो गी इस्रायलाचे राय रायजांच्या वेळार घोड्यार बसून येताले जाल्यान पन्नास हस्ती पाटल्यान पन्नास हस्ती उजव्याक आणि दाव्याक पन्नास पन्नास हस्ती या शंभर हस्ती हजार हस्ती घोडे ये दवरून ते वेताले अधिकार पदवी असल्यानं भे तू आणि था खाल्ली जाऊन बसला आम्हाला काही भिरांत आहे आमकां आमका कोणी आता बंदूक घेऊन दौचे म्हणून आसाय बाहेर वसू गो आम ब्रम्हारसू मला काय भिरांत आहे कित्याक ना हा जेजू ना झालांक जाजू मुखार जर तो खालतो तुका कोणाची गरज बंदुके ना बंदुकेची गरज ना आणि एका पार्टीसो असा आणि एका पार्टीचो आणि भुरगो असा तो पळयाेनिर वेता बसारा पुरा जाग्यावर कोणी ताका राखोक ना किती राखोक ना ताणे कोणा व्हाट करी ना भिरांत असाय तू ये कोणाची व्हाट करू आम्ही खालती जण जिणी जेवण जी असा दरे आम्ही कोणाची भिवची गरज ना मोगाच्या भावा भार एकलो एक म्हणता पात्राबाले गेलो ताका बारी टेन्शन एका तरणाट्याक टेन्शन कितें म्हणल्यार फादर मुकल्या घरच्या मनशान गाड बसला बोसला बसला बोसला आता मी गाडवा विषयात ऐकला न्ही मुकल्या घरच्या मनशान फादर गाड बसला बोसला हा सकाळी उठून बाहेर येताना गाडा उंच पळयचें पडटा शुभ गी अशुभ गी म्हणून शुभ अशुभ समजता मग बरे गी पाडगी म्हणताना पाद्र्या ब गाड़वा खंडित जान खंडीत जाऊन पाडच म्हटले खणा पाड गाड़वा खंडीत जान पाड तू जे मुस्कार ताला सादां पळून त्या जे वयचे पडता मार खायचे पडता कष्ट बघिचे पडता तुझे मुस्कार पळोन म्हणताना अखं एक झाले विंगडच झाले विचार ते असा पाद्र्या कोणाच्या सांग ते आसा? आज मनीस किती झाला की मोगाच्या बाबणीनं मुनीस असा पण विकाळ झाला गर्वावरवी हंकारावरवी तो विकाळ झाला किती झाला हा मनशा थं तितले वीक असा एकला हॉस्पिटलात एक एक गेलो खं हॉस्पिटलाक ए एकल्याक एक ऍडमिट एक 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 केला पहिले तो कोणाकी पळ गेलो आका किती झाला आका चेळू चेडू चपला चळू म्हणून समजता नी चालेल म्हणते बिच्चू बिच्चू काही ओढ ना एक दोन तीन वरांचे वीक देवतले समान जाते म्हटलं खेळ ताज्या की के मुखार गेलो मुखार वेताना मुखार वचं विचारलं आका कले प्रॉब्लेम आका पेटो चाभला कोण चाभला पेटो सुणेबला तोही बरो जातो ताला इंजेक्शन दिला सारखे जातलं म्हटले आणखी मुखार गेलो आणखी मुखार वेतना आणि एकल्याक सोरप चाबलेलो असा ताका विचारले खाय आका सोरोप चाबला तोय बरो जातो ताजे वीक आता नॉर्मला राहिला मेडिसिन चालू असा म्हणून चौथ्या पेशंटाक पळून विचारले ताका किती झालं ताका मुनीस चाबला कोण चभला ताका मुनीस चाबला देखून ताका वक्ताचे बारे प्रॉब्लेम असा आणि तोय वाचव बारीक कष्ट म्हणला खेळ खंच्या जीव दाडीन चभल्या असा पण मनशान चाबल्या वकात कित्याक ना तुम्ही जाळार जाणार मग जाळार जाळार मुनशाक चाबल्यास तो एकल्याचे मात्र रगत पियाता वै मग कोणाक चाबला ताजे मात्र पियाता पण मनीस मनशाख चाबतना ताज्या सगळ्या कुटुंबाच्या रगात पियता खे तो एकल्याचे पिया कोणाचे बी येतात सगळ्या कटमांचे गर्वावरवी हंकारावरी पूर वैट जाता आम्ही एका वेळार लढाई झगडे मारामारी करणार मनीस पण आता कोणी उल कोणी माझ्या मुख्य उलय आम्ही रावचे लढाई असाय झगडे असे खंयच्याय संदर्भात तू घालतो जा प्रॉब्लेम असा गे ना मग च्या भाऊ घर जी खै जी आम्ही इल्लेशे हा मजे म्हणून दोल्ल्या जिवंक जायना एप सैरीक पळव गेली थं पुताक चढू जायची सैरीक पळव गेली आणि पुरा उलवणे पुरा जाताना चेड्याच्या पार्टीने विचारलं कितले शिकला कितें पुरा कळीत असा गे शिकला सुमार शिकला गरजे तिथले ते शिकला आणि कितें अध्यात्मा काही कळीत असा गी म्हण काही म्हणजे कळीत असा म्हणतात होई रमायण सगळे कितें येता रामायण पुरा कळीत असा ओ रामायणा कळीत असा म्हणतात मागीर महाभारता कळीत ना गी महाभारत कळीत असा ते माहिती घरा सुरू जातले सुरू करता आम्ही खाली थं रे देवाच्या उतरात तकली बागवाना रे आम्ही हंगा एक दीस दोन दिस पाच दिस नऊ दीस नाटक मात्र घरावस किती माते वसं वांजेल अवस्वर वीस आणि आठ अठरा वीव खाल तो जागी किती असले पळया बापान दिले पळया किती दिला पळया बापान जेजू लागी येऊन त्यांच्या लागी उलवून म्हणालो उलवून म्हणता सरगी आणि संसारी सरगी आणि संसारी देवान माका देवान माका सर पदवी दिल्या <laughs> उडवली फादरजीरी सांगला सांगला उडवली फादरजीरी आमका म्हणजे इल्लेशे मिळतं तुला मागे आमका धरू जायना धरू आणि चार जण जायचे पडतात पण हंगा पडे या खालते पण मगाच्या भावडीनो सरगी आणि संसारी सगळी पदवी आणि अधिकार बापान म्हज्या हातीन दिला मनीस खोन बसलो काल का तो झालो हा पळया या संसारिक मनशांना तुम्ही धरा पदवी अधिकार अस्थावर अधिकार चलत्यात वैमू हे पदवी आणि अधिकार त्यांचा गेल्या उपरांत ते भूत जातात भूत किती जातात भूत समजाले तुमका कशे म्हणून ते पळया आता मुख्यमंत्री तो पदवी रस्त्यावर मुख्यमंत्री वैमू मुख्यमंत्री जे त्याच्या स्थान गेले आता आता यडी सगळा देवला येडियुरप्पा किंवा म्हणतात जाणार की, की? भूतपूर्व मंत्री म्हणतात कन्नड समजा मग म्हणतात कोणाची पदवी हा अधिकार काबार जाता तो किती जाता <laughs> भूत जाता <था>, देवदूत नाही <laughs> भूत भूत भूतपूर्व म्हणतात पण आमचं जेजू भूतपूर्व ने तो अभूता भूता मोगाच्या भाऊ अभूतपूर्ण कोण हंगा पांच वर्सा दा वर्सा मेजून अधिकार ताजा अधिकाराक माप मेजाप ना बापान तका पवित्रत्व दिताना माप मेजाप नसताना दिला बापान तका जाणवाय दिताना माप मेजाप नसताना दिला बापान तका पदवी आणि अधिकार दिताना माप मेजाप नसताना दिला सैताना किती दिला म्हणजे पुरा की माप असा मेजाप असा पण जे चूक दिल्यानंतर माप मेजाप ना उडवल सांगले उदा उडास असा मग दूध मेजूंक लिटर जायची पण जेजूची पदवी मेजूंक अधिकार मेजूंक ना तो पदवेदार देव सत्यवंत बळवंत नीतीवंत देव तो सरगा आणि संसाराचो एक मात्र धनी तो जेकन जेजू जू खालतो झाल्या बरी तुम्ही आणि आम्ही किती जायचे खालती जायचे हे जे केल प्रवाद सोबुका वर्ष तीस आणि सात पहिली एक तीन आहे एजेकेल चॅप्टर थर्टी सेव्हन वर्स वन टू थ्री वाज एक प्रवाद्याचे खालते पण पळे आता इन्सर कसे म्हणून सर्वेस्परचो हात मोजे राहिलो ताणे सर्वेस्परच्या आत्म्या उदेशी माका बाहेर वेलो आणि एका फालक्या मध्ये दवरलो ते फालके हाडांनी बोरले तांच्या मध्ये ताणे माका भोंडायलो हाडा वड संख्येन फालक्यान पडो नासली आणि ती सारखी सुकुल्ली ताणे माका म्हणे पळे आता तो ताका म्हणता मुन्शा पुता ह्या पुता, हाडांक परतून जीव येत गाय ह्या हाडांक परतून जीव देव विचारताना प्रवाद किती म्हणता हवे हवे जाप दिली, दिली सर्वेस्परा देवा सर्वेस्पुरा देवा तें 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 ते तू ते तू जाणाराय ते मका कळीत ना उडोली ब्रदर विक्रम आणि एक उतार सांगला तुम्ही उघडा असा जर ताणे म्हले की आज वडले वडले प्रवाद करतात पण प्रवाद करचे काम आमचे नाही जिजून प्रवाद केला पळया सांगला पळया ते ऐकून खालतन जाऊन सत मानून जीवचे तुझे आणि काम या प्रवाद यातून तु आणि शिकाजी या हे केल प्रवाद एक असली दर्शना सरस्परा देवान उघडापी केला आणि पळया कोणाक करू मुखार घडच्या संगती विशात उघडापणाच्या ग्रंथात किती मुख्य भविष्यात घडचे असा ते सगळे जे केला उघडाप्या आरी तो किती म्हणता सरस्परा ते तू जाणाय ही हाडा कशी सुकल्यांत कळीत असा सर्वेस्पराचो शिराप पडलेल्या उरवींच ती सुकल्यांत म्हणून कळीत असा जाल्यार देवा मुखार तो ताजी जीभ ताजे जी तोंड कशे बंद दवरता पळया मी सर्वेस्परा कळीत असा सांगू येता की कि, आम्ही कितले खालते जायचे म्हणच्या एक हांवें तुमकां दिल्लो दिल्ली व्हडलो प्रावा प्रवादी बळवंत प्रवादी मोगाच्या भावा देवा झाखार तो आपले तोंड बंद दवरता सोम्या म्हाका कांच कळीत ना ते तू मात्र जाणाय जैत्या फाटी फादर जिरेन सांगच्या ऐकाल ते भारे विदार म्हणता सरेस पर सर्व हा तू सर सतेवंत तुझ्या पटवून पडोक न तू सर्व जाणार ये उतार तुझ्याने माझ्या तोंडात जे सोम्या तू जाय ते ना आज मगाच्या भावापडीनं आमची उत्तर आसात पळया कितली खालती आणि लहान जाता तिथल्या बरं आज जैती जणां तर्क 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 मागे नर्क पण समर्पणाचे जिवीत तुका सर घडता खालती जिणी तुका सरगार वरता आज जैत्य जणां म्हाका कळीत असो सा। हवे सांगाजी हवे दाखायची तर्क तर्क व्हरता तुका <laughs> सांगता वा त्या जा इ जीब असा पळ्यातर्कात वादविवाद आता मळी तसा म्हणतात इल्ली पाठी येता खालतेपण पहिले तुज्या आनी म्हज्या उतरांत मोगाच्या भावा भहिणीनं पळया प्रवादी म्हणता सर्स्परा तूच जाणाय तू, तू सगळं जाणार ताकाय कळीत असा प्रवाद्या सर्स्परा ऐकलेल्या वरवीं सर्स्पुराचे उतार तिरस्कार सरेस्पराचो तो, तो शिराप पडून ती सुकली म्हणता कळीत असा जाल्यार तो देवा मुखार तोंड उक्तें करना देखून आम्ही सोम्याच्या पायात सोम्या म्हाका कांय कळीत ना तू शिकय हा ऐकूक तयार असा म्हणल्यार तो सगळ्या तुकाने म्हाका शिकयता मगाच्या भाऊ भयणां तो सगळ्या तुकाने म्हाका दिता आज तुवें तु हांवें कितें रे कळटें जाल्यार मात्र अनेकल्याचो आत्मो तुवें हांवें बचाव करूंक जाता ना जाल्यार जायना जेजू खालतो जालो वयमो खालतें जाल्लें प्रतिफळ कळलें सगळ्या संवसाराचे आत्मे ताणें सोडोवंक पावलो बचाव केले मोगाच्या भावा भयणानो तोयी हें गरवारी हांकारार बसलो जाल्यार ताका जाता गी सैतानान सांगलें न्ही गी समसाराची सर्व अधिकारां राज्यां पदव्या तुका दिता म्हटले वय मो जेजून ताजो स्वीकार केल्लो गी ना अधिकार पदवी त्याने लुटून सोडली संवसाराचो लोक ताका राय करिजे म्हण आयलो व्हय मु वच्चो आमकां राय जायजी कित्याक ते जेजूंक राय करून गेल्ले वो बसलेल्या कडेन जेवण दिता अच्छा पां करता वय मु वो राय जाल्यार आमकां का काम करूंक ना बेला येरेक बोर्ड हां व रा काम करूक ना दोन मास आणि पाच उंडे दिल्यार पुरो कितले हजार लोकांना वाढता हा पाच हजार लोकांक पाच हजार दादले मागीर ब खं गेली पाच हजार भुगी खं गेली दहा हजार कितलो लोक कित्याक जेजूक रय करूक वता वो र जर बसल्या बसल्याकडे खाऊक मेळा वो बरी आजापा करता उदका लागी उलयता उदकाचेर सलवून वेता वारे हाका ऐकता उदा हाका ऐकता पूण जेजून ताजे खालतेपण सोडूंक ना मग आम्ही खालती जाताना दुसऱ्यांचे दुसऱ्या चटम्या बचाव करूंक जातात वडोली ऐकला जिरीन ते उत्तर काढून दिला जॅकोब्चन पत्रावर स्वर पांच वळ एकणीस आणि वीस ऐका जॅकोब्च पत्रावर स्वर पाच वळ एकोणीस आणि वीस जेम्सर फायन्टीन आणि ट्वेंटी आयका जाल्यार जे हेरांचे आत्म्या बचाव करूंक जातात पळय म्हज्या बाबा भयणी तुमचे भीतर कोण एकलो सत्याचे वाटेत पैस सरात ज्या सतच्या वाटेतून पैस सरत ज्यार आणि दुसरं एकलो आणि कोणी दुसरं एकलो ताका पाटी हाडीत जायला ताका पारी हाडीत ज्या तो इतले जाणा तो इतकं जाणा जाऊ दे जो कोण पातकी मनशा जो कोणी एक पातकी मनशाक सुख वाटे जाऊन सुख वाटे जाऊन पाटी हाडता पाठी हाडता तो एक आत्मो मरणांतलो वाटयता तो एक आत्मो किती करता पळय खाली खालती जाताना ही जाणवय आपण हेरांचे हे सत कळीत करणार हेरांचे आत्म्या करूंक शकता आणि त्या दळात देव संतोष जाता जाता देवाक संतोष केवाक संतोष करूक असा जर ही जाणवाय आपणायची सतत आम्ही थीर रावाची आणि हेरांक हे सत प्रगट करचे हे गुट परगट करीचे कोणाक संतोष जाता देवाक संतोष जाता आणि देव तुझ्या विषयान संतोष कर सोडता मुखार वाच आणि पातकांचे देव संतोष जाताना तुझी करता ये केरना सत मला कळीत झाला पळया मोगाच्या बाबडे जर हा सत परगड करता कोणी एक ऐकून आपली पातकी जिणी बदलिता आणि देवा ते परता देव किती करता मजी पातकां हा हा देव मज्जी पातकां बक्षिता आज संतोष केदाळा तुमका आणि माका केदाळा हे तुका कच्चित झाला जाल्यार निजाय की देवान म्हजी पातकां काढल्यात आणि हगूर झाला म्हणला तुका संतोष असा की ना वडील बाबा विजयान साक्ष दिली ऐकाली मू वय मु ऐकला मू मु? ताणे म्हणले म्हणले हळू झाला ताणे म्हाका बक्षिला म्हणून वय मू हे तुका आणि म्हाका जाले जाल्यार तुका जिणयेंत आसल्या सर्व संतोषा पैकी पहिल्लो संतोष हो जाय जे म्हजी पातकां ताणें पक्षी लँत संतोष सांगा दोघ जण बरे फ्रेंड असेल काही चड्डी दोस्ती बरे फ्रेंड ताजो एकलो फ्रेंड बॉम्बे वसूक बॉम्बे वेच्या वेळे आणि फ्रेंडान सांगले की बॉम्बे वेतना बहु जागृत बारीक जागृत किती म्हणजे हर एका वस्तूक डब्बल रेट सांगतात कशी रेट सांगतात तू गावचो मनीस म्हणून कळला तक्षान तुका हिंदी येना मराठी येना तक्षान तुका डब्बल मॉल सांगतात देखून खची वस्तू ते सांगून अर्ध्या मालाक विचारायची म्हणून कितल्या मलाक अर्ध्या मला विचारचे म्हणून गेलो यो बॉम्बे गेलो बॉम्बे गेल्या उपरांत एका आंगडीत गेलो, गेलो। ताका एक सत्री जसं अंब्रेला कोडे कोडे सत्री ताणे मोल आयली आंगडी घरांनी आंगडी घरां शंभर रुपये म्हटले कितले म्हटले शंभर आणि म्हटलं हा फ्रेंडान पहिले सांगून दरला न्ही पन्नास रुपये दिला दी, दी। कितले पन्नास रुपये दिला दी आंगडी घर म्हणाल ना तितलं उणे करू जाल्यार तुजे खातीर हांव इल्लेंशें हें करता एक काम कर एंबत् रुपय दी एटी रुपीज दी म्हणलें एटी रुपीज दी म्हणटा ना वो म्हणटा हांव तुका फोर्टी रुपीज दिता <laughs> कितले म्हणटा फोर्टी रुपीस म्हणटा ना 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 तूं घालें उलयताय हांव ताका वीस रुपया म्हणटा तूं ताज्या अर्था दिसा ना ना तें जायना मागीर आणकी तो दिलो धनी बरो मनीस जाल्यार आणकी वत्ताय एक काम कर हांव तुका साठ रुपयांक दिता म्हण लागलो साठ रुपयांक दिता म्हणटा ना वो म्हणटा तर हांव तुका तीस रुपया दितां दिता दिस ताका राग आयोधांक शंभरची आगीचा तर राग येताना जोर केले हे काम कर तू कोलो का काम गोर। ना गुप्त काम कर वर पैसे दिवचे नाकात म्हटले धन्या रागान धर्माक वर म्हणताना म्हणता दोन दिल्यार मात्र वरता हो <laughs> त्याच्या मंड्यान किती असा त्याच्या फ्रेंडांगला पळय त्यांचं धर्म घेऊन असा आमी कित्याक आमकां सुडकाना कित्याक आमी फ्री जायना कित्याक जेतून म्हाका बक्षशिला म्हूण कळीत जायना म्हळ्यार आमकां कोणाय सांगलां पळया तें आमी काडूंक तयार ना पळया तो धर्माक व्हर दिता म्हणटलो तुमकां एक नाका कितले जाय ते तांचो गुंडाय हांव कित्याक सांगता हे धकले परा तुमकां हांव बेश्टे सांगना आमकां अशें सांगल्यार मात्र ते रिकता भितर मोगाच्या भावा भयणी आमकां कोणेंय सांगलां पळया तें आमी काडूंक तयार ना आमकां मुखार मेळटा बरें बरें धर्माक फ्री मेळोना आसा कोणीही नाही कोणीही सांगला तो वसून कोमसार जायना जर बरं जायना सांगलेलं असा ते वस मतीतले भाग्यवंत हप्त्यान झाल्यावर मात्र देव पुरा पात्का बिता सांगितले कोणी ऐकला त्यांचं दर्गीन त्या हप्त्यान राखून असा सत कितले एक मारेकार म्हणजे मोगाच्या भाऊणे स्वीकार केला रे करी ना ते स्वीकार तुका मारेकार स्वीकार केल्यासर तुका हगूर मोगाच्या बाबा या सताच्या जिणी तत्वाने हा भीतर सरताना तो असो संतोष थंसर दयामया कितले हगोर तुझे जीवन जो आमचे पहिले पत्र वसवर एक सातवी वळ ऐका वन जॉन चॅप्टर वन व सेवन आयका सगळे म्हाका ताणे पुसून काढला म्हणून हगोर झाला कसो पडे पूण देव उजवाडान असलेले बरी आम्ही उजवाड उजवाडान जी येता जाल्यार आम्ही एकामेकाच्या एकवटान असा म्हण जाले ह्या शिवाय ताच्या पुता जेजूचे रगत आमकां सर पातकांतली नितळ करतले कोण नितळ करता, करता? जेजू क्रिस्तचे आमोलीक रगत तुका नितळ करता खैचे कुमसार नितळ खंचे काउन्सलिंग नितळ किती फादर्जरी कुमसार हांवें बंद केला आनी काउन्सलिंग बंद केला कारण करता जेजू क्रिस्ताचें रगत रगत तुकाने मग नितळ करता रगत तुकाने मगा सोडका मगाच्या भाव भयणान कोणे कौन्सलिंग केल्या तू आणि नितळ जायना सोम्या जेजुकरी सच्या नितळ झाल्या हे चिंता आणि सडवण तुकाने मला पळया कशी आम्ही हे पडे सांगले की सुवी मारल्या रगत बाहेर येता वैमु कित्या बाहेर येता ते कित्या बाहेर येता कोणे मारली म्हणून पळ येत <laughs> कित्या म्हणजे रक्तात किती असा जीव असा जीव पळो घेता कोण अँड्रोन तोपली गी स्टॅनि तोपला गी पोळ घेता किती म्हणजे रक्तात जीव असा मग भावा भाऊ तुम कमरेक एक जोक सांगता सांगताना हे जोक सांगून सांगून मध्ये स्वतः जोकूच लागतात मागीर जोक न्ही ये सत रक्तात जीव असा मातेवाच वांजेला बसवर वीस वळ वीस आणि आठ ऐका आ वाईला तुमचे बसवतो जीव देव म्हणता जेजू मॅथ्यू चॅप्टर ट्वेंटी वस ट्वेंटी एट मुनशा पोत हेरांक आपले सेवे साखरे लावून नाही मुनशा पोत हेरांक आपल्या सेवे साखरे लावून बघा सेवा साखरी करू आणि सोमेस्तांचे सडवणे पासून आपलो जीवस देऊ म्हणून आम्ही त्या कंतार म्हणता सेवा करू जाई मका सेवा जाय दीस रात मोगान सेवा जाय तो सेवा करूक आयला म्हणता करोक येऊ ना पळया पळया तुम्ही कोणाचे पाय धुतात पळया ते सांगेर आणि दुसऱ्या दिस ते खातात गी पळया पंक्शान कार्य बारा थंय ते मनीस तुमकां मेळतले पूण जेजू क्रिस्तान पांय दुल्ले इकरा जाण आपोस्तल उपरांत संवसारांतल्या कोनशा कोनशा पर्यंत सुवार्था परगट करूंक गेल्ले वय की न्हय वय पांयांचो चिकल काडूंक दवना उदक जेजून तुमचे गरज ना आज स्वता जाणां जाय जे पवित्र बायबलांतली त्या जाल्यार मात्र सत तुका आनी म्हाका सुडका दिता ना जाल्यार सुटका दिना ताणे जीव दिला ताण रगत वानयला आणि नितळ केला म्हणजे सत तुम्हाला आणि कचित जायना सुटका ना मगाच्या भावा बहिणी तुम्ही पळया परवा हा पहिल्या फादर्जिरी सांगला ने की तुम्हाला आत्मिक रीतीनं चल वरता कसे ती सता तुमका दाखवून आणि संसारात किती जाता पळया तो म्हणता हांव सेवा करूंक आयला आणि म्हजो जीव उत्सव तुम्हाला देऊक आयला आज या बाईन सांगले नी अर्गा दिताना चुडा ते घेऊन ताका मागीर त्याच लोकांनी किती केले खुर्साय ताका खुर्सा ता म्हले आणि खुर्सा जो हा सवला एकोणीस व थर्टी ऐका जेजून तो शिरको सातस म्हले संपदले आणि तकली भागवून आपलो आत्मो ओपून दिलो फिनिशड पूरा पुार केले म्हटलं किती काबार केले जुजून घे म्हणजे तुका या संसारात जिवंक किती गर्द असा ते सगळे सांगून कर्न दाखवून काबार केला गे करू ना आ किती तुका जिऊंक गर्द असा ती कुरपा ती दया तो मोग ते बोगसा सगळे आपण दिले आणि खबर केले म्हटले उडोली फादर जिरीने उतार सांगले आमचं देव मरता गी म्हणून ऐकाले मग आमचं देव मरता गी ना सारखे हा जाणा झाल्या रे पळया पहिले आत्मा तो ओपून मागीर मरण आय खंय ताच्या कुडीक आत्मा मरताय परत ऐका आत्मा तो ओपून बापाक आनी तकली भागून आपलो आत्मा ओपून दिलो ताजो जन्म खितीन दाखवला बापातून पवित्रत्न आयोग वै मग पवित्रत्न्यान तो पवित्रत्नानं जाल्लो मार्लो आता तो पवित्रत्न कोणाक ओपसून ओपसून दिल्या उपरांत कूड मात्र आता तुम्ही जाणार नाही की आमका आत्म्याक कुडीच्या धांबाण गाला काय आत्म्याक कुडीच्या धांबाण गाला आत्म असल्यावर बी आम्ही असा जीवन असा आत्म गेलो म्हणजे तू आणि हा मरण म्हणला की आत्म तुका सोड मेळता मागीर तू डेड बॉडी हांगा पळय हो? हो आत्म पहिलं ऑप्शन दिता देखून तुका आणि म्हाका धांपान घाला आत्म्याक हांगा कुडीचे धांपान घाला केन्ना आत्म वयता पळय या हो। आमी हांगा कुड निर्जीव मरण ना कोण सांगता मरता म्हणून आम्ही मराना म्हजो अत्मा फाटी वेता तिथलेच वो डब्बो हांगा उरता समजता आत्मो वेता डब्बो हांगा एक कचऱ्याचं डब्बो आत्मो गेलो काही कचऱ्याचो डब्बो के डाळा अत्मो सोडून येता ते डाळा हा पहिल्या डॉक्टर संतोषान एक शिकवण दिला ऐकला तुम्ही ऐका युट्यूबार असा डॉक्टर संतोषान फाटल्या दिसांनी तो आयो ताणे शिकवण दिला ती हांवें ऐकला ताणे म्हणलां तुका ने मगाता नाव आसा पळय एन्ड्रू म्हूण नांव आसा हे म्हज्या कुडीचे नांव न्ही कोणाचे नांव ते आत्म्याचे नांव एन्ड्रू म्हणून आमकां नांव आसची न्हय कुडीची आत्म्याची मगाच्या भावा भयण्यान ह्या कुडींत कांय ना उडोवलो आमी आयकोना गी जीव दिनचो प्रेरक आत्म्याने मनशाची कूड कित्याकच हांगा जिजूची कूड कित्याकच उपकारना आत्मो ताणें ओपून दिला देखून ताका मरण ना आनी तुका आनी म्हाका मरण ना आम्ही कितें मरण म्हणटा पळय तें मरण न्हय अत्म सोडचो कुडीन तावन तितलेंच खंय तावन आयला पळय तो पाटी वेता आनी हांगा कचऱ्याचो डब्बो मागीर उडया ओरा पुरा गला कांय तें फरक पडाना कित्याक समजना आमकां सत कितलें एक इजी आसा पळय समजून आर्ड आसा गी ना मरण ना तुका आनी म्हाका काली कुडीन तो अत्म सोंड वेता जेजू तावन पळया ताका कुडीक अत्म सोंड वेता तितलेंच बापा ओपसून दिता म्हणटाना देखील आम्ही हंगा बसोव असा कुडीवरवी न आत्म्यावरवी हा बसवून आता हा आता उलवून आत्म्या आत्म्यावरवीं माझा आत्मो खाय ताणे घेतला जर हा हंगा तुम्ही तशीच देखून मोगाच्या भावा भहिण्यान आम्ही खाल्ती जे देव तुका वरतो करता म्हणता मातेवासवन वस जेल वसवर तेवीस बारा बीओ निमाणे ऐका कितले खालतो जाऊन ते देवाचे उत्तर आत्मिक खाण जाऊन आत्म्यांक दिताय आनी तोत्मो आं तो देवा तें पावतलो मात न्हय हें जिवीत सासनाचें रास तो, तो आमकां बसयतलो म्हणला ताणें मॅथ्यू चॅपरी ट्वेंटी थ्री व ट्वॅल बे जो कोण आपणाकच वर्तो करता ताका देव खालतो करतलो आणि <coughs> जो कोण आपणाकच खालतो करता ताका देव वर्तो करतलो जो कोण आपणाक स खालतो करता देवताका गेले ते आप तेन्ना काय वस्ती झाली जाली व्हय पांच दिसांनी पोर ब्रेस्तरा काबार झाली भयण शरण हांगा आकांतारा म्हणून आसा तुमी जाणात वीस आनी सात वर्षी सांगत आसा वय मु सेवा देऊन आसा किती शिकवणे आयकून आसा आमच्या बरी एक पटी आयकना ती भयण एडिटींग करताना तीन चार पटी ताका एक शिकवण ऐकाची पडता ज्यारी पोर पांच दिसांनी कलट्यापणा बसून देव्या उतार ऐकला कितें आयकला भाऊ जिलसन ज्यारी तेवीस चोवीस फादर जेरी सांगत असा ऐकून असा तो भुगेपणा या रीती रीत या जागा सांगात पास्टर सांगता ज्यारी खालत्यापणान ताणें पांच दीस बसून हें किती सांगता गे रे आम्ही खालती जवची म्हणजे कुडींत नये नमस्कार लॉर्ड बेसव हे खालतेपण तुजो खतो जावचो आनी देवाक आणि खलतेपण म्हळ्यार कितें तुजो अत्मा खालतो जावचो देवाक ऐकूनच ताजी खुशी करची हे खालतेपण नाही कुडीचे कुडीचे खालतेपण सगळ्यांक दाखय व्याजाक टीचर मास्टर मालगडी मेळाल्या नावं काढता बरे पण कुडीचे आत्म्याचे हा पण आत्म्याचे आम्ही म्हणा खाऊन ता ऐकून आणि आत्मो देवाच्या जाणवयन भरचो देवाच्या जाणवयन भरताना एक दिसतो देवा सवे जेजू बरी तो आत्मो एक जातो मोगाच्या भावा भयणांनो हेच भाग तुका आणि म्हाका देवान फाव केला खल्ती जन देवाचे उत्तर ऐका आणि चढ वेळान आयका तो तुका आनी म्हाका खंडिताच्या राजांत घेतलो कलत्यांक, वर्स तो करतलो म्हणला वर्स तो जागो ताणें दितलो म्हणला हेंच बाग आमकां समेजता की पावो जावन दी म्हणून आमी मागया बापाचे पुताचे आनी पयतात तांचे नांवी आमी